मौलाना नोमावीनी धर्म ओड जिहाचं घोषणा केल्यानंतर मग या अख्यान ते व्हिडिओ स्वतः फडणवीसांनीच आपल्या भाषणातनं जाहीर प्रसारित केला आणि आता त्या जिहाला प्रत्युत्तर म्हणून पलटवार म्हणून आपल्याला मतांचं धर्मयुद्ध पुकारावं लागेल अशी त्यांनी घोषणाच करून टाकली त्यानंतर आज सगळे हिंदू धर्मियांचे जे धर्मगुरू आहेत राष्ट्रसंत आहेत अगदी गोविंदगिरी महाराज आहेत ही सगळी मंडळी आज पुण्यात आली आणि त्यांनी एकत्रित एक संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्या पद्धतीने एक प्रतिवाद केला आणि सगळे हिंदू धर्मियांना एकत्र येऊन एक, एक गठ्ठा शंभर टक्के मतदानाचं आवाहन केलेलं आहे हे सगळे धर्मगुरू आहे महाराज आहेत आपल्यासोबत मला सांगा सगळ्यांचा एकदा परिचय करून द्या महाराष्ट्रासाठी आज आपल्या या पत्रकार परिषदेमध्ये परमपूज्य बाजीराव नाना चंदेले सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आ, यांचे आळंदी यांचे चिटणीस हे उपस्थित आहेत परमपूज्य पांडुरंग महाराज घुलेकर महाराज येणार होते त्यांचे प्रतिनिधी म्हणून आदरणीय महाराज आलेले आहेत परमपूज्य पांडुरंग महाराज घुले अध्यक्ष गाथा मंदिर देहू हेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि महंत रविराज बाबा पंजाबी महानुभाव उरुळी कांचन तेही आलेले आहेत म्हणजे मला हेच सांगायचं की फक्त एकटे गोविंदगिरी महाराज नाही तर त्यांच्यासोबत वारकरी संप्रदायाचे अनेक संत महंत आहेत म्हणून एका अर्थाने एक वेगळं महत्व आहे सगळ्या प्रेस कॉन्फरन्सला महाराज तुमचं स्वागत आज मला सांगा तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली असं बोललं जात की ओड जिहादच्या पुकारेनंतर स्वतः फडणवीसांनी घोषणा केली की आपल्याला धर, मतांचं धर्मयुद्ध पुकारावं त्यानंतर आपण प्रेस कॉन्फरन्स घेतो याचा काही योगायक समजायचं की तुमची वेगळी भूमिका आहे मी गेले पंधरा दिवस हिंडतो आहे रोज तीन चार गावातनं जातो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीचा प्रचार करण्याचं काम मी चैत्रशुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढी पाडव्याला आरंभ केलेला आहे मध्येच हे निवडणुकीचं पर्व आलं आणि यामध्ये रोज अशा प्रकारचा प्रवास आम्ही करतो आहोत त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी काहीतरी सांगितलं म्हणून आम्ही आज एकत्र आलो असं कृपा करून समजू नका आता उद्यापासून सगळा प्रचार थांबणार आहे कुणालाही प्रकटपणे काही बोलता येणार आहे आणि त्यामुळे रोज चार चार गावं करत करत पंधरा दिवस मी जी शिव चैतन्य जागरण यात्रा केली त्याचा आपल्या प्रेस कॉन्फरन्सनं मी समारोप करतो आहे आव्हान काय तुमचं हिंदू धर्मियांना सर्वात पहिली गोष्ट ही आहे की आपण भारताचे नागरिक आहोत आपण भारताचे जबाबदार नागरिक आहोत आणि त्यामुळे मतदान हा केवळ अधिकार नाहीये मतदान करणं हे आपलं कर्तव्य पण आहे लोकशाहीच्या दृष्टीनं तर ते अत्यंत महत्वाचं पवित्र कर्तव्य आहे म्हणून जो आळशी मतदार हिंदू आपल्या घरामध्ये बसून राहतो किंवा सहलीला निघून जातो त्या सर्वांना मला हे आवाहन करायचं होतं की आपण सर्वांनी मतदानाला पोचलं पाहिजे हिंदूंचं मतदान उच्चांकानं झालं पाहिजे शंभर टक्के मतदान हे आमचं ध्येय असलं पाहिजे म्हणजे मतांचं पोलरायझेशन होणार नाही का मतांचं पोलरायझेशन झालं तर काय हरकत आहे जेव्हा विपरीत बाजूने मतांचं पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला जातो आणि सगळेच लोक एका विशिष्ट समाजाच्या तावडीला बांधले जातात अल्पसंख्यांकांना गोदाळण्याकरता वाटेल त्या प्रकारच्या त्यांच्या अटी मान्य करतात तेव्हा मा या अशा प्रकारच्या अटी मान्य केल्यानंतर या समाजावरती होणारं जे आक्रमण आहे त्या आक्रमणाला थोपवण्याकरता जर हिंदूंचं पोलरायझेशन झालं तर ते आवश्यक पण आहे आणि ते मला तर स्वागतार्ह हो वाटतं बरं त्या नोमानी ज्या मागण्या केलेल्या आहेत मूवी मैत्रिणी नावच घेतले अगदी पटोले वगैरे तर त्या मागण्या आपल्याला मान्य आहेत का अशा प्रकारच्या मागण्या त्यांनी करणं हा त्यांचा स्वभाव आहे या देशाची फाळणी होण्याला कारणीभूत अशा प्रकारच्या मागण्या हो होत 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 होतच झालेला आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या कुठल्याही मागण्यांना कुठल्याही प्रकारची स्वीकृती कोणी देता कामा नये असं माझं स्पष्टपणे मत आहे पण दुसरं मत माझं अशा प्रकारचं आहे की अशा मागण्या करणं हा त्यांचा स्वभाव आहे त्या मागण्यांना बळी पडणं हा ज्यांनी आपला धर्म मानला ज्यांनी आपलं कर्तव्य मानलं त्यांच्या विवेकाची मला कीव येते या लोकांना हे कळत नाही की ते निवडून येण्याकरता कशाप्रकारे देशाच्या भवितव्याशी खेळ करतायत ते आगीशी खेळतायत अशा प्रकारच्या मागण्या वाढत वाढतच सगळ्या प्रकारचे चा अत्याचार आरंभ होतात आणि अशांच्यामधनंच पुढल्या फाळणीची तयारी होते आणि म्हणून जे लोक अशा प्रकारच्या मागण्या मान्य करीत असतील त्यांचा मी निषेध करतो जसं मी मुस्लिम धर्म थेटच आवाहन केलं की मौलेला मतदान करावं तसं तुम्ही थेट आवाहन करणार का महायुतीला मतदान हिंदू कर असं आहे आमचा कुठल्याही पक्षाशी संबंध नाही आमचा कुठल्या उमेदवाराशी किंवा व्यक्तीशी संबंध नाही आणि त्यामुळे अशा प्रकारचं आज बोलणं हे आमच्या कायमच्या नीतीला सुसंगत राहणार नाही म्हणून मी असं तर काही सांगणार नाही की आमच्या पक्षाला करा पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारसरणीप्रमाणे जे वागणारे असतील त्यांना मतदान करा हे सांगणं आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून मी माझ्या भाषेत सांगत असतो जो रामजी लाए है हमे उन्ही को लाना चाहिए कारण या रामजी कोजपाला आहे मोदीजी ला तुम्हाला हम मानते है कि जो रामजी को लाए वे सारे शिवाजी, शिवाजी महाराज के भक्त हैं इसलिए शिवाजी महाराज के भक्तों को ही सत्ता मिलनी चाहिए ताकि सभी का कल्याण हो जाए क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज ने सबके साथ समान व्यवहार किया समान व्यवहार करने वाले होने चाहिए अब आपने हमारे माननीय प्रधानमंत्री जी का नाम लिया ही है तो ले लेता हूं उन्होंने कभी भी कोई असमान व्यवहार किया नहीं समानता का व्यवहार करते हैं और हमारे महाराष्ट्र के भी जो शासन में आज लोग विराजे हैं वे भी समानता का व्यवहार करते हैं समानता का व्यवहार करने वाले लोगों के ऊपर विषम व्यवहार करने वाले और का करन करके उनके लिए काम करने वाली गँग यदि सत्ता में आती है तो हिंदू समाज का नहीं देश के भवितव्य का नुकसान काुकसान हो त्यांच्यासोबत स्वतः बाळासाहेबांचे पुत्र उद्धवजी आहेत ते म्हणतात मी शिवाजी महाराजांना मानतो आराध्य दैवत आहे आणि दे मी हिंदुत्ववादी आहे मग त्यांनाही मानतो त्यांचे शिवाजी महाराज वेगळे असतील ऐतिहासिक शिवाजी महाराजांना जर ते मांडलं मान जर मान, त्यांनी मांडलं असतं तर त्यांनी औरंगाबादचं जे नामांतर झालं संभाजी नगर त्याला विरोध केला नसता औरंगजेब माझा भाऊ आहे असं त्यांनी म्हटलं नसतं आणि त्यांनी जय श्रीराम म्हणणारे हरामखोर आहेत अशा प्रकारचं म्हटलं नसतं आणि त्यामुळे शिवाजी महाराजांच्या नावानं आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न करणं ही वेगळी गोष्ट आहे निष्ठेनं शिवाजी महाराजांचं अनुकरण करणं वेगळी गोष्ट आहे कधी कधी एक लक्षात ठेवा आतमध्ये वाघ आहे की वाघाचं कातडं एक पांघरलेला दुसराच कोणीतरी आहे हे ओळखावं लागतं शरद पवार म्हणतात की एकीकडे ब्राह्मण समाज भाजपला मतदान करतो मग तसं मुस्लिमांनी जर मौयाला आम्हाला मतदान केलं तर काय हरकत आहे ज्यांना आयुष्यभर जाती पाती जाती पाती करकरून लोकांना फोडण्याचंच तंत्र अवगत झालं अशा लोकांना अशा प्रकारचे विचार काही करू देत आम्ही कधीही कुठल्याही जातीचं नाव न घेता सर्वांना समान लिखून राष्ट्राशी प्रेम करणं आणि राष्ट्राचा घात करणं या दोन जाती मी मानतो देशावरती प्रेम करणं देशाच्या परंपरेशी प्रेम करणं देशातल्या महापुरुषांशी प्रेम करणं त्यांच्याप्रमाणे आपली वागणूक ठेवणं ही एक महत्वाची गोष्ट आहे इतकं आम्ही मानतो आणि त्यामुळे राष्ट्रप्रेमी लोकांनी योग्य प्रकारे मतदान करावं अशा प्रकारचं आवाहन आम्ही करणार आम्ही जातीपातींच्या गोतावळ्यामध्ये अडकणार नाही शेवटचा प्रश्न ओढ जिहादला प्रत्युत्तर मतांचे धर्मविज्ञान दिलं जाईल का जर जिहाद आमच्यावरती लादलंच गेलं तर त्याला उत्तर न देणं हा भगवद्गीतेचा अपमान आहे हा आमच्या महाभारताचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरवृत्तीचा अपमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या रस्त्यामध्ये गाईवरती तलवार चालवणाऱ्याचा हात कसा कसा याचा हात वरच्यावरती छाटला तेव्हा तर ती तो हात गायीवरती चालणार होता पण तो गायीवरती चालणं म्हणजे आमच्या भावनेवरती चालणं आणि म्हणून अशा प्रकारचं जर लादलं गेलं तर त्याला विरोध करणं हे सर्वांचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य निष्ठेनं पार पाडलं पाहिजे असं आम्हा सर्वांना मनापासून वाटत आहे म्हणून कधी नव्हे इतक्या पोटतिडकीनं हे सगळी संत मंडळी या कामाला लागलेली आहे हिंदू समाजाच्या जागरणाकरता व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हनसटेसह चंद्रान फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे